Okay, so today we are going to see difference between compiler and interpreter. Compiler and interpreter cha difference. First year computer and first year ENTC. दोघांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे कंपायलर आणि इंटरप्रेटर मधला डिफरन्स काय. आता सुरुवातीला आपण पाहूया कंपायलर काय करतो आणि इंटरप्रेटर काय करतो. कंपायलर हा सुद्धा एक प्रोग्रॅमच आहे. कंपायलर इज अ प्रोग्राम विच कन्वर्ट सोर्स कोड इन टू मशीन कोड आणि इंटरप्रेटर इज ऑल्सो प्रोग्राम विच कन्वर्ट सोर्स कोड इन टू मशीन कोड. बट डिफरन्स इज वॉट, डिफरन्स काय आहे तर ते आपल्याला आज पाहिजे आहे. तर कंपायलर, कंपायलर काय करतो, ज्यावेळी सोर्स कोडचं मशीन कोडमध्ये रूपांतर करतो त्यावेळी तो पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम काय करतो, प्रोसेस करतो. आणि इंटरप्रेटर काय करतो, ज्यावेळी तो सोर्स कोडचं मशीन कोडमध्ये रूपांतर करत असतो त्यावेळी तो प्रोग्रॅमचं एक लाईन बाय लाईन काय करत असतो, तो प्रोसेस करत असतो. त्यामुळे पहिला डिफरन्स काय दिला आहे पहा बारकाईने, इट प्रोसेस होल प्रोग्राम ॲट अ टाईम. काय दिलं आहे पहा कंपायलरमध्ये पहिला डिफरन्स दिला, इट प्रोसेस होल प्रोग्राम ॲट अ टाईम. आणि इंटरप्रेटरमध्ये काय दिला, इट प्रोसेस प्रोग्राम लाईन बाय लाईन ॲट अ टाईम. इंटरप्रेटरमध्ये काय दिला, इट प्रोसेस प्रोग्राम लाईन बाय लाईन ॲट अ टाईम. त्याच्यानंतर दुसरा डिफरन्स कंपायलरमध्ये काय करतं, ओवरऑल एज्युकेशन टाईम इज लेस इन कंपायलर. कंपायलरचा ओवरऑल एज्युकेशन टाईम हा काय आहे, कमी आहे. कारण का कमी येतो, पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम प्रोसेस करतो त्याच्यामुळे त्याला एज्युकेशन टाईम कमी लागतो. आणि इंटरप्रिटरमध्ये काय दिला आहे दुसरा डिफरन्स, ओवरऑल एज्युकेशन टाईम इज मोर इन इंटरप्रिटर ॲज कम्पेअर टू कंपायलर. इथं दिलं आहे ओवरऑल एज्युकेशन टाईम इज मोर इन इंटरप्रिटर ॲज कम्पेअर टू कंपायलर. का तर तो लाईन बाय लाईन काय करत असतो, प्रोसेस करत असतो प्रोग्राम. त्याच्यानंतर तिसरा डिफरन्स, कंपायलर काय तयार करतो, इंटरमिडिएट कोड तयार करतो. आणि इंटरप्रिटर इंटरमिडिएट कोड तयार करत नाही, तो डायरेक्टली काय तयार करतो, मशीन कोड तयार करतो. तिसरा डिफरन्स पहा, इट मे क्रिएट इंटरमिडिएट कोड. कंपायलर डायरेक्टली इंटरमिडिएट कोड तयार करतो आणि इंटरप्रिटर काय करतो, डायरेक्टली इंटरमिडिएट कोड तयार करत नाही, तो डायरेक्टली मशीन कोड तयार करतो. म्हणजे त्याला इंटरमिडिएट कोड तयार करायची गरज लागत नाही. त्याच्यानंतर कंपायलरमध्ये डिबगिंग हे थोडंसं अवघड आहे, इट डिफिकल्ट ॲज कम्पेअर टू इंटरप्रिटर. आणि इंटरप्रिटरमध्ये डिबगिंग हे कंपायलरपेक्षा काय आहे, सोपं आहे. कारण का तर कंपायलर इंटरप्रिटर लाईन बाय लाईन काम करतो त्याच्यामुळे एरर शोधणं याच्यामध्ये सोपं आहे. त्याच्यानंतर पाचवं, इंटरमिडिएट कोड तयार होतो कशामध्ये, कंपायलरमध्ये, आणि इंटरप्रिटरमध्ये होत नाही. मग कंपायलरमध्ये होतो त्याच्यामुळे त्याला जास्त मेमरी लागते, ड्यू टू इंटरमिडिएट कोड इट टेक्स मोर मेमरी, कोण, कंपायलर. आणि इंटरप्रिटरमध्ये इंटरमिडिएट कोड तयार होतच नाही त्याच्यामुळे त्याला जास्त मेमरी लागत नाही, त्याला कमी मेमरी लागते, इट टेक्स लेस मेमरी. त्यानंतर शेवटचा डिफरन्स सहावा, तर कंपायलर कोणकोणत्या लँग्वेज वापरतात, बऱ्याचशा लँग्वेजेस कंपायलर वापरतात. उदाहरणार्थ सी लँग्वेज, सी प्लस प्लस, हे दोन लँग्वेजेस काय वापरतात, कंपायलर वापरतात. आणि इंटरप्रिटर कोण वापरतात, तर ज्या सध्या नवीन लँग्वेजेस आलेल्या आहेत म्हणजे रुबी किंवा पायथॉन, हे ज्या लँग्वेजेस ह्या काय वापरतात, हे इंटरप्रिटर वापरतात. तर सर्वांना हा डिफरन्स समजला असेल, व्यवस्थित वाचा परत एकदा. आणि हा डिफरन्स तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, कम्प्युटर आणि ENTC दोघांनाही महत्त्वाचा आहे, प्रिपेअर करा. ओके, बाय.